आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कंगना रनावतच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने मुंबईचे पीएमसीवाल्यांनी कारवाई केलेली आहे, तर मला वाटतं तो चुकीची आहे. कारण आज त्यांचं ऑफिस कंगना रनावतचं बनलेला नाही आहे. 2 वर्षाचे कार्यकाळचे जास्त त्या वेळ झालेला आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांना कारवाई करण्याची आठवण आली आहे. कारण की व्यक्तीने काही बोलली म्हणून त्याच्यावर कारवाई करायचा, त्याच्यावर दबाव टाकायचा हा विषय संजय राऊतांनी घेतलेला आहे. आणि माझा एक प्रश्न संजय राऊत साहेबांना आहे की आपण या देशाचे सगळ्यात मोठे लोकतंत्र पवित्र स्थानावर राज्यसभेचे एक मेंबर असताना आपण जेव्हा मीडियासमोर बोलतो तर आपली काही मान मर्यादा असते, महिलांबद्दल आपण कसे बोललो पाहिजे, आणि तुम्ही खुलेआम येऊन राज्यसभेचे सदस्य असताना तुम्ही बाहेर येऊन मीडियासमोर एक महिलाला शिवीगाळ करता, अपशब्द बोलता. मला वाटते की कुठे ना कुठे आमच्या महाराष्ट्राचे सीएम साहेबांचं समर्थन संजय राऊतांसोबत आहे. तर माझा एक प्रश्न आमचे सीएम साहेबांना सुद्धा आहे, जर संजय राऊतांसाहेबांचं तुमचं तुम्हाला समर्थन असेल तर तुम्ही नक्की बाहेर येऊन त्यांचं समर्थन करा, आणि जर विरोध असेल तर त्यांना राज्यसभेची त्या सदस्यावरून राजीनामा त्यांचा घेण्याचं पूर्ण कारवाई करा. कारण की मी एकटी नाही, पूर्ण महाराष्ट्राची महिला हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. आणि मला एक प्रश्न संजय राऊत साहेबांना विचारायचा आहे की आजपर्यंत जेव्हापर्यंत तुम्ही सामनामध्ये तुमचं पेन चालत होता आणि तेव्हा तुम्ही एक एक व्यक्तीवर, राजकारणी असो अनपॉलिटिकल असो, असे खूप सारे व्यक्तींवर तुम्ही काय काय त्याच्यावर लिहिलेलं आहे, जर तुमच्यावर कारवाई झाली नाही तर एवढा अर्जंट या कोरोनाच्या काळामध्ये तर बीएमसीनी जे शिवसेनाचे बीएमसी आहे तिथून इनी जे कोणाचेही ऑफिसवर कारवाई करण्याची आवश्यकता काय होती. जर कामं करायचं आहे, जर महाराष्ट्र जनताला काही द्यायचं आहे, तर माझं सीएम साहेबांना विनंती आहे की मातोश्री सोडून बाहेर निघून गोंदिया भंडारामध्ये ज्या पद्धतीने बाढ आलेली होती, आजपर्यंत आपण तिथे जाऊन त्याचा आढावा घेतलेला नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतं वाहून गेल्या, युवकांची आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की नोकरी त्यांना नाही आहे, त्यांची उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. गोरगरिबांची परिस्थिती कशी चालली आहे, त्यांना कामधंदे नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सीएम साहेबांनी त्यांचा आढावा घेतला पाहिजे होता. कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त करोनाचं संकट आहे, कुठे किती लोकांना बेड ना भेटल्याने त्यांचा मृत्यू झाला, बरेचसे ठिकाणी त्यांना व्हेंटिलेटर भेटल्याने काही लोकांचे त्यांचे मृत्यू झाले, त्याचा आढावा बैठक ना घेताना करोनाच्या काळामध्ये ती कंगना रनावतनी जे महाराष्ट्राबद्दल जे काही व्यक्ती त्यांनी केलेलं आहे, जे काही शब्द ते बोललेली आहे, आम्ही महाराष्ट्राचे लोक आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची जन्मभूमी आणि आमची कर्मभूमी आहे. कोणीही जर महाराष्ट्रावर बोललो तर त्याला आम्ही बर्दाश्त करणार नाही. पण त्याच्यासाठी एक कानून आहे, त्याच्यासाठी एक नियम आहे, तो कानून त्या व्यक्तीवर कारवाई करणार आहे. संजय राऊतांनी महाराष्ट्राचा ठेका घेतलेला आहे की महाराष्ट्रावर कोणतीही काही परिस्थिती आली की त्याच्यावर संजय राऊत बोलणार आहे. अरे महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की महाराष्ट्रावर जर कोणी बोलत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती त्याची जबाबदारी घेते. आणि संजय राऊतांनी काही ठेका नाही घेतलेला आहे. आणि माझा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मातोश्रीवरून निघून महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचा विचारपूस करा. गोरगरिबांना कशाची गरज आहे या करोनामध्ये, महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये पहिल्या नंबरवर कशा करोनामध्ये आलेला आहे, त्याचा आढावा घेणं आणि त्याचं चिंतन करणं, आणि घरात बसून चिंतन नाही होऊन बाहेर निघून लोकांमध्ये राहून त्याचं चिंतन होते. आणि म्हणून जेव्हा आम्ही लोकसभेमध्ये जाऊ तर नक्की एक राज्यसभेचा सदस्य एक महिलाबद्दल कोणत्या पद्धतीने भाषा करते मीडियासमोर त्याच्याबद्दल जेही बोलायचं आहे ते नक्की आम्ही लोकसभामध्ये जाऊन त्या व्यक्तीचा आम्ही निषेध करणार आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांचे राज्यसभाचे मेंबरचा राजीनामा घेऊन या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिलाला न्याय द्या, एवढी विनंती करते. धन्यवाद.